बालमित्रांनो, आपण या भागामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ नागरिक शास्त्रातील तिसरं प्रकरण, त्यामध्ये राष्ट्रपतींची निवड आपण अभ्यासत आहोत. तर राष्ट्रपतींची निवड आपल्या भारतीय जनतेकडून त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या होते. अप्रत्यक्षरित्या म्हणजे कशी ते आपण समजून घेऊया. तर भारतीय जनता ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे, असे हे भारतीय भारतामध्ये राहणारे सर्व नागरिक मतदानाला पात्र होतात हे तुम्हाला माहीत आहे. की 18 वर्षे वय पूर्ण झालं की मतदार यादीत नाव घातल्यानंतर ती व्यक्ती मतदान करू शकते. मग असे 18 वर्षावरील नागरिक आपल्या आपल्या भागातील संसद सदस्यांना व विधानसभा सदस्यांना निवडतात. आणि मग हे संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदार असतात. पा, नीट लक्षात घ्या की भारतीय जनता प्रत्यक्षरित्या राष्ट्रपतीला निवडत नाही, तर भारतीय जनता अगोदर काय करते, संसद सदस्य म्हणजेच खासदार, लोकसभेचे खासदार आणि विधानसभा सदस्य म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक राज्यातल्या विधानसभेचे सदस्य त्यांना आमदार म्हणतात, यांची जनतेकडून निवड झाल्यानंतर ते त्यांचं मतदान करून मग त्या ठिकाणी राष्ट्रपतीला निवडतात. मग या हा जो मतदार तयार होतो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये, जो मतदार तयार होतो, मतदाराचा जो गट तयार होतो, त्या गटाला त्या ठिकाणी निर्वाचन मंडळ असे म्हणतात. म्हणजे पहा, परत लक्षात घ्या की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य मतदान करतात. मग हा मतदानाचा जो गट असतो या गटाला निर्वाचन मंडळ म्हणून ओळखले जाते. पहा, निर्वाचन मंडळ लक्षात ठेवा हा शब्द, तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल. की राष्ट्रपती पदासाठी जो मतदार असतो त्या गटाला काय म्हणतात, तर निर्वाचन मंडळ असे म्हणतात. त्यानंतर एकदा राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर ती व्यक्ती त्या पदावर किती दिवस राहू शकते, तर हा तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे की एकदा राष्ट्रपती झाल्यावर किती वर्ष, तर 5 वर्षे त्या ठिकाणी राष्ट्रपतींना जो कार्यकाल असतो तो 5 वर्षांचा असतो. बालमित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी एकदा निवड झाल्यावर राष्ट्रपती पदावर ती व्यक्ती 5 वर्ष राहू शकते. आणि राष्ट्रपती, समजा मला राष्ट्रपती व्हायचे, होता येईल का, तर त्याच्यासाठी काही पात्रता ठेवलेल्या असतात. म्हणजे राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीला उभा राहण्यासाठी मग त्या नागरिकाकडे काय पात्रता पाहिजे, तर तो पहिल्यांदा आपल्या भारताचा नागरिक असला पाहिजे. काय असला पाहिजे, तो भारतीय नागरिक असला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या देशातील व्यक्तीला आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभा राहता येणार नाही, हे तुमच्या लक्षात आलं. आणखी काय अट आहे, तर राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीला उभं राहण्यासाठी त्या मतदार म्हणजे उमेदवाराचं वय 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. ह्या ज्या बेसिक 2 तुम्ही पात्रता लक्षात ठेवा, की तो प्रथम भारतीय नागरिक असला पाहिजे आणि त्याने वयाचे 35 पूर्ण केलेले असले पाहिजेत. मग निवडल्यानंतर राष्ट्रपतींना त्या ठिकाणी एक शपथ घ्यावी लागते. मग ही शपथ कोण देतं, तर आपल्या भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांच्यासमोर राष्ट्रपतींना त्या ठिकाणी संविधानाची त्या ठिकाणी शपथ घ्यावी लागते. मग ती शपथ कशी घेतली जाते, तर त्या शपथीनुसार त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेताना सांगायचं असतं की मी माझ्या कार्यकालामध्ये भारतीय संविधानाचं रक्षण करेल आणि त्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार होत आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतींना त्या शपथीद्वारे दिली जाते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं पा की संविधानाचं रक्षण करणे आणि त्या संविधानानुसार देशाचा कारभार होतोय की नाही हे पाहण्याचं, राज्यकारभार होत आहे किंवा नाही हे पाहण्याची मुख्य जबाबदारी निवडीनंतर राष्ट्रपती पदावरील व्यक्तीला सांभाळावी लागते. मग या ठिकाणी आता आपण बालमित्रांनो हा सविस्तर अभ्यास पाहिला.
परंतु आपल्याला हेही लक्षात घ्यावे लागेल की राष्ट्रपती निवडून आल्यानंतर त्यांना मन मानेल असा कारभार करता येत नाही. मग त्यांना कारभार करण्यासाठी त्यांना आपल्या देशाचे जे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं यांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतींना त्या ठिकाणी कारभार पाहावा लागतो. म्हणजे त्याच्या आणि मग राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावर पूर्ण 5 वर्षेच त्यांना मिळतील असं काही नाही. समजा राष्ट्रपतींकडून जर काही संविधानाचा भंग झाला, संविधानातले जे कायदे आहेत नियम आहेत त्याचाच जर राष्ट्रपतीकडून भंग झाला तर राष्ट्रपतींना पदावर राहता येईल का? नक्कीच नाही, नक्कीच नाही. मग राष्ट्रपतींकडून जर एखादा कायद्याचा भंग झाला, संविधानातील एखाद्या तरतुदीचा भंग झाला, तर त्या ठिकाणी राष्ट्रपतींना पदावर राहता येत नाही. मग तुम्ही म्हणताल की राष्ट्रपतींना त्या पदावरून कोण काढू शकतं? तर बालमित्रांनो, ती व्यवस्था ही संविधानामध्ये करून ठेवलेली आहे. जर एखाद्या राष्ट्रपतीच्या पदावरील व्यक्तीकडून काही जर कायद्याचा संविधानातील नियमाचा भंग झाला तर त्या व्यक्तीला दूर करण्याचा अधिकार आपल्या भारतीय संसदेला दिलेला आहे. मग भारतीय संसद म्हणजेच कोण? तर लोकसभा राज्यसभा मिळून आपली भारतीय संसद तयार होते. मग एखाद्या राष्ट्रपतीकडून चूक झालेली असेल, कायद्याचा भंग झालेला असेल, तर मग त्यांना पदावरून काढण्याची एक प्रक्रिया आहे. मग त्या प्रक्रियेला एक नाव आहे, पा ते नाव लक्षात ठेवा. तर त्या प्रक्रियेचं नाव आहे महाभियोग प्रक्रिया. काय नाव आहे? महाभियोग प्रक्रिया. मग महाभियोग म्हणजेच काय? तर एखाद्या राष्ट्रपती पदावरील व्यक्तीकडून जो काही गुन्हा झालेला असेल, जो काही आरोप झालेला असेल, तो आरोप काय करतं? लोकसभा किंवा राज्यसभा हे दोन सभागृह आहेत पा संसदेचे. त्यापैकी एक सभागृह, कोणतंही एक सभागृह काय करतं? राष्ट्रपतींवर आरोप दाखल करतं की ह्या राष्ट्रपतींकडून असा असा नियमांचा कायद्याचा भंग झालेला असल्यामुळे यांना पदावरून दूर काढण्यात यावं. आणि मग त्या आरोपाची सखोल चौकशी करण्याचं काम दुसरं सभागृह करतं. म्हणजे समजा लोकसभेने जर आरोप दाखल केला तर राज्यसभा चौकशी करेल, आणि राज्यसभेने जर आरोप दाखल केला तर लोकसभा चौकशी करेल. अशा प्रकारे दोन्ही सभागृहाचं मिळून त्या ठिकाणी काय होतं, विशेष अधिवेशन पण बोलवलं जातं, विशेष चर्चा होते की राष्ट्रपतींना पदावर ठेवायचं का नाही, आणि त्या प्रक्रियेलाच आपण काय नाव देणं ठेवायचं आहे? महाभियोग प्रक्रिया. मग या महाभियोग प्रक्रियेने राष्ट्रपतींना दूर करण्यासाठी मग किती सदस्यांची संमती लागते तोही भाग महत्त्वाचा आहे. तर राष्ट्रपतींना दूर करण्यासाठी त्या ठिकाणी विशेष बहुमत लागतं. मग विशेष बहुमत म्हणजे काय? तर त्या ठिकाणी एकूण जे सदस्य असतात दोन्ही सभागृहांचे त्यापैकी 2/3 या प्रमाणात सदस्यांनी तो ठराव मंजूर जर केला तर त्या ठिकाणी राष्ट्रपतींना आपल्या पदावरून दूर जावे लागते. धन्यवाद.